आयुष्याचा दोरा मेरे वाऊगा पसारा टाकुनी पळती रांडा पुरे अंती होती पाट मोरे समचरण सरोजम सांद्र नीला बृधामम जगननहित पाणी मंडल मंडलानम तरुण तुलसी माला कंजरम कंज नेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि प्राप्त ठिकाणी चिंतन रूपी सेवेकर्ता म्हणून दाखवलेला अभंग विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु तुमचे आमचे जगाचे जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या कालीन समकालीन संत असणारे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लडिवाळ भक्त ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा एक समाज नाही की त्या समाजामध्ये संत नाही. प्रत्येक समाजामध्ये संतांचा अवतार कार्य आणि प्रत्येक समाजाच्या संतांनी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विती परोपकार जगाच्या कल्याणाकरता संतांनी आपला देह झिजवला. अनेक संतांनी अवतार कार्य घेतलं. त्यापैकी हरिजन समाजामध्ये जन्माला आलेले थोर विभूती संत श्रेष्ठ चोखोबऱ्यांच्या गाठ्यातील चार चरणाचा प्रत्येक मनुष्य प्राण्याला उपदेश करणारा अभंग बाबा हो एकदा का आयुष्याची माळ तुटली की पुन्हा जोडता येत नाही. आयुष्य नावाचा दोरा एकदा तुटला की तो पुन्हा जोडता येत नाही. किंबहुना गोधडी शिवण्याकरता झावर शिवण्याकरता आपण तो दोरा घेतो आई जर तो दोरा तुटला तर पुन्हा गाठ मारता तो दोरा पुन्हा गाठ मारून जोडता येतोय. पण एकदा का आयुष्य नावाचा दोरा तुटला की जगाच्या पाठीवर ब्रह्मांडाचा नायक जरी आला त्याला जरी आपण सांगितलं की बाबा मला अजून जगायचंय जिवंत होता येणार. आयुष्य नावाचा दोरा तुटला की पुन्हा माघारी यायचं नाही. तुटला आयुष्याचा दोरा. मग आयुष्याचा दोरा जर तुटणार असेल तर हा जो सर्व पसारा आहे ना ए रे वाऊगा पसारा हा सर्व पसारा आहे. अंत काळेच्या वेळेस सोबत कुणीच नाही. सत्य एकच आहे. पत्नी घराबाहेर काळेपर्यंत मुलगा अग्निडाग देईपर्यंत आणि समाज स्मशानापर्यंत हे तिघ लोक पुन्हा माघारी आले की टाकुनी पळती रांडा पोरे अंती होती पाट मोरे. प्रेत उचललं स्मशानापर्यंत गेलो अग्निडाग दिला गेला मुलगा घराकडे आला तुम्ही आम्ही घरामध्ये गेलो की आपल्या सोबत त्या स्मशानामध्ये कुणीही बसत नाही. आपण एकटे जवळ होतो तिथे. हा सगळा मायेचा पसारा आहे. माझ्या चोकोबाने तेच सांगितलं बाबा सावध व्हा आयुष्याचा दोरा प्रत्येकाचा तुटणार आहे. हा सर्व पसारा आहे. सोबत कुणीच येत नाही. अहोगे सुखाचे सांगाती कोणी कामा नाही आणती. कोण आलं सोबत नाही आलं. सगळे सुखामध्ये आपल्या पुढे पण दुःखामध्ये आपल्या पाठीमागे. एक गोष्ट लक्षात ठेवा लग्नाला आपण सर्वजण जातो. आता सीझन लग्नाचा आहे काका
सीजन लग्नाचं आहे. लग्नामध्ये नवरदेवच्या पुढे घोडे नाचतात. नवरदेवच्या पुढे नाचणारे पुष्कळ आहेत, पण अंतयात्रेच्या वेळेस तेच आपल्या पाठीमागे. अर्थात लग्न हा सुखाचा प्रसंग आहे. सुखामध्ये आपल्या सोबत सर्व आहेत, पण दुःखामध्ये आपल्या सोबत कोणीच नाही. अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नाही आणती. अंतकाळेच्या वेळेस कोणीच कामात नाही. मग तुम्ही म्हणाल, महाराज अंतकाळेच्या वेळेस आपल्या कामात कोण? निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीची साकडे पडून नेंदी. मागे पुढे उभा राय सांभाळीत आलिया आघात निवाऱ्या. तो पंढरीच भगवान पांडुरंग परमात्मा अंतकाळेच्या वेळेस तुमच्या आमच्या सोबत आहे. म्हणून आयुष्यभर असं जीवन जगाय की अंतकाळेच्या वेळेस त्या भगवंताची नामसाधना तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मुखामध्ये आली पाहिजे. आणि आपला शेवट तो भला माझा बहु गोड झाला, याच साठी केला होता अट्टास. शेवटचा दिवस गोड व्हावा, आत्ता निचंतीने पाविलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. हाच आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आपल्याला गोड करून घ्यायचा आहे. ते तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये माय बाबा. म्हणजे चोखवण सांगितलं, चोखा म्हणे फजिती खोर. हे सर्व फजिती आहे. हे घर फजिती आहे, गाडी फजिती आहे, बंगला फजिती आहे, बायको मुलं सर्व फजिती आहे. चोखा म्हणे फजिती खोर, माझे माझे म्हणे घर. हे घर माझं आहे असं म्हणूच नका काका, हे आपलं नाहीच. आपण जी जमीन करतोय ना काका, जी शेती आपण करतोय, ज्या घरामध्ये आपण राहतोय, ज्या अंगणामध्ये दुसऱ्या साधी काळी जरी पडली तरी आपण त्या काळीवरून भांडण करतोय ना, त्या अंगण सुद्धा आपलं नाहीये. त्या अंगण ते आपलं नाहीये. ती शेती आपली नाहीये. हे गाव आपलं नाहीये. हे 70 वर्ष राहण्याकरता आपल्याला पत देवाने दिलेलं आहे. 70-80 वर्ष या गावात राहायचंय. आणि 4 झरांच्या खांद्यावर गावाच्या बाहेर निघून जात असताना तू का म्हणे एका मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. समाजाने नाव काढावं, गावाने नाव काढावं, परिवाराने नाव काढावं. आपण ज्या गलीत राहतो त्या गलीने आपलं नाव काढावं, आपल्या मित्रमंडळीने आपलं नाव काढावं. एवढंच जगा, तिथं सगळा मायेचा पसारा आहे. तुटला आयुष्याचा दोरा, ए रे वाऊ गा पसारा विठ्ठल. अभंगार बोलण्यापूर्वी काहीतरी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा. प्रस्तुत सेवा माझ्या वाटीला कोणत्या कारणास्तव आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आपल्या ह्या पुण्यपानभूमी तळेगाव या नगरीतील कैलासवासी विमलबाई नामदेव शेठ चिन्नार आजींना जाऊन आज जवळजवळ 13 दिवस परिपूर्ण होत आहेत. त्यांच्या दशक्रेविधी नाम उत्तरकार्यानिमित्त, गंधमुक्ती व उत्तरकार्याच्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा त्यांचा संपूर्ण चिंगणार परिवार, राजेंद्र नामदेव चिंगणार, शरद नामदेव चिंगणार, समस्त कासार परिवार तळेगाव, आजींच्या पश्चात 4 मुली लता मोहन कासार पारोळा, पुष्पा मोहन कासार पारोळा, आशाबाई अशोक बारसकर पिंपळगाव हरेश्वर, निर्मला बाळकृष्ण अंदुरे पालघर, 4 मुली 2 मुलं नातू पंतू, एवढा संपूर्ण मोठा परिवार हे तळेगाव सोडून आजींना जाऊन जवळजवळ आज 12-13 दिवस परिपूर्ण होत आहेत. त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांचे दोघं चिरंजीव, 4 मुली नातू यांच्या माध्यमातून आलेली सेवा जसं भगवान पंढरीस पांडुरंग परमात्मा बुद्धी देईल त्या प्राप्त करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल मरायचं प्रत्येकाला आहे का? जगण्याकरता कोणी आलेलं नाही. फक्त 1 तास उरला खटवंगरायशी. 10-17 झालेत, 11-5 पण तुम्हाला मोकळं करणार, काळजी करू नका. फक्त बसताना थोडं प्रसन्न बसा, जेवढे तेवढे आनंद आहे. एक काळ असा होता तळेगावचा, मला आठवतो दादा, मी ज्यावेळेस कीर्तनाची माझी सुरुवात नव्हती त्यावेळेस तळेगावमध्ये कीर्तन करायचं म्हटलं तर आनंद वाटायचा काका, काका आनंद वाटायचा. जागा राहायची नाही बसायला, पाठीमागे टाळ नाही सापडायचे उभं राहायला. मी टाळ घालायचा प्रयत्न करायचो पण टाळ सापडत नव्हता, अशी परिस्थिती होती. आता हे चित्र जे आहे ना, हे बदलवण्याची गरज आमच्या साहिल महाराजांवर आहे, आमच्या दादांवर आहे. घरातली दुसरी पिढीने आता विना घेतलेला आहे. म्हणजे शोकांतिका आहे आपल्या परिसराची, तळेगाव नाही हिरापूर सारखंच आहे. आज खऱ्या अर्थाने तरुणा भाग्यवंत जो नटे हरिकीर्तनात,
तरुणांची काळाची गरज आहे. पण आज खऱ्या अर्थाने तरुण कुठे नटतोय हे सांगायची आपल्याला गरज नाही काका. म्हणून एका तासामध्ये सगळ्यांना मोकळं करतो. फक्त पटापटा माझ्या प्रश्नाची उत्तर द्यायची. मी काही परका नाहीये, तुम्ही काही परके नाहीये. बरं आज फेटा बांधले म्हणून मी नाही, नंतर 24 तास मी तळेगाव असतो काका. बरोबर आहे का? माझंच गाव आहे. त्याच्यामुळे जे सांगेल ते अर्ध्या तासामध्ये आपल्याला सेवा संपवायची आहे. मरायचा प्रत्येकाला जगण्याकरता कुणी आलेलं नाही काका. ऐका, मरण मरण आटळे मरण चुकवता येत नाही. मरण आटळे एके दिवशी प्रत्येकाला मरावं लागणार. मी एका साधकाने प्रश्न केला, का होतो कोबा जर मरण आटळ असेल तर आम्हाला मरण टाळायचंय. माझ्या तुकोबाने उत्तर दिलं, बाबा नाही, मरण टाळता नाही येणार पण मरण सुधरवता येईल. मरण टाळणं आपल्या हातात नाही पण मरण सुधरवणं आपल्या हातामध्ये. माय बाबा, तुम्ही म्हणाल महाराज मरण सुधरवायचं कसं? सावध झालो, सावध झालो, हरीच्या लो जागरणा, देवाची संगती घेऊन, देवाची प्राप्ती करून तुम्ही आम्ही मरण सुधरवू शकतो काका. मरण हे त्रिकाल बाधित सत्य. जगाच्या पाठीवर देवाला सुद्धा वाचता आलं नाही तर तुमची आमची कुठलीच गत नाही. देवाला सुद्धा एके दिवशी मरावं लागलं. माय बाबा, मोठी यादी दिली आहे संतांनी, तर यादीप्रमाणे सगळ्यांना जावं लागणार आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला, देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला. 9 बी मर गए, 10 बी मर गए, मर गए 70-88, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फाशी. येथे नाही बोलो आले अवतार, येथे नाही बोलो आले अवतार, महाभूतामध्ये एक वर्षी तुम्हाला आम्हाला हा नरदेह समर्पित करायचा आहे. माय बापा, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंच महाभूतांचा हा नरदेह तुम्हाला आम्हाला त्या पंच महाभूतामध्ये एक वर्षी समर्पित. Yeah.
पंचमहाभूताने उष्णा आणलाय आणि त्याचा आपल्याला वापस करायचा आहे. मग कितव्या वर्षी वापस करायचा आहे? 70व्या वर्षी, 80व्या वर्षी, 90व्या वर्षी? हा देह तुम्हाला आम्हाला त्या भगवंताच्या स्वाधीन करायचा आहे माय बापाओ. पंचमहाभूताचा नरदेह पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश त्या पंचमहाभूतामध्ये एकरशी तुम्हाला आम्हाला समर्पित करायचा आहे. मग जाण्या अगोदर सर्वांनी सावध व्हा. सावध होणं काळाची गरज आहे माय बापा. तुम्ही आम्ही अजून बेसावध आहोत, बेसावध आहोत म्हणून घरी झोपतोय. जर सावध राहिलो असतो तर कीर्तना करता मंडपामध्ये आलो असतो. सावध नाहीत म्हणून अजून घरी आहोत माय बापा. आणि ज्या दिवशी काळ येईल तुम्ही म्हणाल आम्ही तेव्हा सावध होऊ, नाही नाही. मग मारी ती झोडी ती तोडी भगवंताला एवढं सोपं नाही का? थोडं म्हणजे परत बाहेर होतो ऐका. मरण अटळे, प्रत्येकाला एके दिवशी मरायचंय. तुम्ही म्हणाल महाराज मरण अटळ असेल, गेल्यानंतर मनुष्य गेल्यानंतर दशक्रेवितीला कीर्तन झालंच पाहिजे का? गंधमुक्तीला कीर्तन झालंच पाहिजे का? किंवा इथून एका वर्षानंतर येणारी प्रथम वर्षाद त्याला कीर्तन झालंच पाहिजे का? वर्णन कुठेच नाही, पण ऐका, वर्णन कुठेच नाही. पण जी काही पूजा असते, 13व्याची असेल, 12व्याची असेल, प्रथम वर्ष श्राद्धाची पूजा असेल, मनुष्य चुकीचा पुतळा आहे काका. काही ना काही चुका प्रत्येकाच्या जीवनामध्ये ह्या होत असतात. मग ती पूजा करताना ज्यावेळेस ते ब्राह्मण देवता मंत्र उच्चार करतात त्यात काही त्रुटी आढळू शकतात. मग त्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी हा भक्ती मार्ग आहे. त्या राहिलेली अपूर्णता, ते मंत्रोपचार राहिलेले दोष, त्या दोषाचं निवारण करण्याकरता हा भक्ती मार्ग आहे. आणि या भक्ती मार्गाच्या माध्यमातून जे काही पुण्य प्राप्त होत आहे ते गेलेल्या पुण्यवान आत्म्याच्या पदरामध्ये प्राप्त होत आहे आणि त्याचा मोक्षाचा मार्ग त्या ठिकाणी सुकर होत आहे माय बापा. याच्याकरता कीर्तन झालंच पाहिजे, प्रवचन झालंच पाहिजे. मरावं प्रत्येकाला लागणार आहे. मृत्यू आदळे माय बापा. ऐका, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काका 16 संस्कार सांगितले. 16 किती बोलत चला, किती संस्कार आहेत? 16. पहिला आपल्या आयुष्यातला 16 आहे काका. बाळ जन्माला आला की 12व्या दिवशी आपण एक 16 करतो, त्या 16चं नाव आहे बारस, अर्थात नामकरण 16. बाळ जन्माला आलं की बाळाला नाव नाहीये. मग 12व्या दिवशी आपण जे नाव ठेवतो ते नाव त्या बाळाला पुढे प्रचलित होत आहे आणि आयुष्यभर बाळ त्या नावाला ओ देत आहे. आता माझं नाव विनय, माझ्या आईनं नाव माझ्या बारसाला नाव ठेवलं असेल विनय, म्हणून आयुष्यभर काय पडलं पुढे? विनय. पहिला संस्कार आहे जन्माचा, दुसरा संस्कार आहे लग्नाचा आणि तिसरा आहे मृत्यूचा. काका पहिला आणि तिसरा हा प्रत्येकाच्या आयुष्यात ठरलेला आहे. पण 2 नंबरचा 16 कुणाचा होतो कुणाचा होत नाही, कुणी संन्यास घेतय कुणी घेत नाही, आता कुणाचं लग्न होतंय. अर्थात 2 नंबरचा 16 कंपल्सरी नाही, पण पहिला आणि तिसरा हा प्रत्येकाचे आयुष्य आहे, आयुष्याचा आहे. ऐका, ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी मृत्यूची तारीख फिक्स झाली, ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी मृत्यूची वेळ फिक्स झाली, ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी मृत्यूची जागा फिक्स झाली. तारीख फिक्स आहे, जागा फिक्स आहे, वेळ देखील फिक्स आहे माय. तारीख सुद्धा बदलत नाही, वेळ सुद्धा बदलत नाही आणि जागा सुद्धा बदलत नाही. जर यदा कदाचित आपलं मरण 40 गावच्या बस स्टँडला असेल काका,
तो काळ आपल्या घरी येतोय, आपल्याला 40 गावच्या बस स्टँड पर्यंत घेऊन जातोय आणि आपल्याला 40 गावच्या बस स्टँडवर मरावं लागतंय, कारण त्या आत्म्याचं मरण 40 गावच्या बस स्टँडला होतंय, त्याची वेळ 40 गावच्या बस स्टँडला होती. जागा फिक्स, वेळ फिक्स, तारीख फिक्स आहे, तुम्ही आम्ही फक्त निमित्त आहोत. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून वाया खेळा. सर्व व्यर्थ जाणारे माय बापाऊ, सर्व फिक्स आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये 16 संस्कार काका आहे का? इतकं बारीक शास्त्र आहे काका. एखादी व्यक्ती बाबा बघा, जीव जात नाही लवकर एखाद्या व्यक्तीचा. आपण म्हणतो आता म्हातारा मराला पाहिजे लवकर, पण म्हातारा काही जात नाही. हे असं गणित आहे काका. नाशियेले घर थुंकून या, आपलंच म्हणता बाईल म्हणती मरता तरी बरे. नाशिली नाशियेले घर थुंकून या, आपलेच लोक म्हणता बाबा ते आमना म्हातारा मर जायला पाहिजे. काही काही काका लवकर लवकर जीव जात नाही, त्याचं शास्त्र आहे काका. जर तुम्हाला असं वाटणं की आपला म्हातारा लवकर जायला पाहिजे, म्हणजे करू मिरू नका, पण एक लक्षात ठेवा फक्त, जागा चेंज करा जागा. अरे कोणतंच नाही लय असणार तुम्ही, जागा चेंज करा काका. दक्षिणेकडे तोंड करा. ज्याचे हाल होत आहेत, ज्याचे अंतकरणापासून हाल होत आहेत, आपल्याला वाटतंय की आपल्या वडिलांचे हाल व्हायला नको, आपल्या आईचे हाल व्हायला नको, जीव जात नाहीये, प्राण जात नाहीये, एकच काम करायचं, जागा चेंज करायची, तोंड दक्षिणेकडे करायचं. तिथून 2 तासात तो व्यक्ती गेल्याशिवाय राहत नाही, कारण दक्षिण बाजू ही यमाची बाजू आहे, दक्षिण दिशा ही यमाची. समोर तोंड करा दक्षिण दिशेला, तिथून 2 तासानंतर त्या व्यक्तीचा जीव गेल्याशिवाय राहत नाही काका. आत्मा अमर आहे, आत्मा त्याच दिवशी नवीन देह धारण करतोय, पण जीव 13 दिवस घरामध्ये वास्तव्याला असतो. आजही आजींचा जीव 13व्याचं ज्यावेळी पिंड पडतील त्याच वेळेस पुढच्या प्रवासाला बाहेर निघेल. तोपर्यंत आजींचा जीव आजही या घरामध्ये या दारावर कीर्तन श्रवण करतोय माय बापाओ. जीव हा घरामध्ये असतोय, आत्मा अमर आहे, आत्मा नवीन देह धारण त्याच दिवशी करतोय, पण जीव घरामध्ये असतो काका. ऐका, आपण ज्या जागेवर प्रेत टाकलेलं असतं नाही, ज्या जागेवर प्रेत टाकलेलं असतं त्या जागेवरून ते प्रेत आंघोळ करण्याकरता बाहेर काढलं की त्या जागेवर कमीत कमी पुढचे 13 दिवस गव्हाचा दिवा तेवत ठेवला पाहिजे. हे शास्त्र आहे माय. पूर्वीच्या काळी जागा सारता यायची बाबा, ती जागा सारून त्या पूर्वीच्या काळातल्या म्हाताऱ्या बाया त्या जागेवर अखंडितपणे 13 दिवस तो दिवा तेवत ठेवायचे. आता जागा सारता येते नाही. आता स्टाईल एवढ्या सुंदर, किती मेकअप देखील पुरा एवढा सुंदर टाईल आता, तर जागा सारायचं काम नाही. 13 दिवस तो गव्हाचा दिवा त्या ठिकाणी तेवत ठेवला पाहिजे, कारण तो जीव त्या ज्योतीच्या स्वरूपाने घरामध्ये 13 दिवस वास्तव्याला असतो काका. 13 दिवस तो जीव त्या घरामध्ये वास्तव्याला असतो. प्रेत आंघोळ करण्याकरता सकाळी बाहेर काढलं, आंघोळ झाली, तो जीव त्या प्रेतामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो, पण आजूबाजूला गर्दी असते आई, त्या गर्दीमुळे त्या जीवाला त्या प्रेतामध्ये घुसता येत नाही. आंघोळ होते, प्रेत किरडीवर टाकतात, 4 जणांच्या खांद्यावर प्रेत स्मशानापर्यंत जातोय, तो जीव त्या गर्दीच्या मागे मागे स्मशानापर्यंत येतोय. प्रेत स्मशानात गेलाय, अफाट जनसमुदाय अंत्यात करता उपस्थित आहे, प्रेत किरडीवरून उचललं, सरणावर ठेवलं, शेवटचा विधी केला अग्निडाग. आपण अग्निडाग त्या प्रेताला दिला काका, तो जीव त्या अग्नीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, पण चटके लागतात, तो जीव पुन्हा माघारी वापस येतो. थोडा अग्नी शांत झाला की आपला एक शेवटचा विधी आहे काका. आपण खांद्यावर काय करतो, मडकं घेतो, ज्याने पाणी दिलंय आपण ते मडकं त्या देहाला फिरवतो, दोघ पायांच्या मध्ये आपण एक दगड ठेवतो, ती घागर त्या दगडावर आपण आपटतो, त्या घागर फुटण्याचा फट असा आवाज होतो, जीव त्या आवाजाला घाबरतो, त्या दगडामध्ये येऊन बसतो, त्या दगडाचं नाव आहे जीवाचा दगड. आता खरं सांगा काका, तो जीवाचा दगड आपण कुठे ठेवला पाहिजे? हा झाडाला सांगून ठेवायचा का? आपण जीवाचा दगड झाडालाच सांगतो काका, काबर म्हातारा परचितावी का? जीवाचा दगड घरात आणायचा, त्याला घरात ठेवायचा, पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं आठवं नववं दहावं अकरावं बारावं, 12 पिंड 12 दिवस घरात पाडायचे, आणि 13व्या पिंडाला जीवाचा दगड घराच्या बाहेर पिंडदानाकरता काढायचा. पण आपण तो जीवाचा दगड एका ठिकाणी झाडाला बांधतो, 13व्या दिवशी डायरेक्ट आपण तिथं आणतो, चालत नाही. ऐका,
अजून एक प्रथा आहे तुमच्या तळेगावमध्ये करता का आम्हाला मला माहित नाही पण आमच्या हिरापूरला करता काका ज्या दिवशी अंत्ययात्रा झाली ते प्रेताची विल्हेवाट झाली ते अग्नी डाग दिला गेला की या म्हाताऱ्या म्हाताऱ्या बाया एक अशी वाटी घेता त्या वाटीत पीठ टाकता पीठ बरोबर तुम्ही करता वाटता हा आशीर्वाद तुम्ही म्हणजे तुम्ही बी करता म्हणजे अशी त्यांची धारणा आहे की त्या पीठावर पाय उमटता पाय मग त्या पीठावर कुठल्या प्राण्याचे पाय उमटावा त्याप्रमाणे तो नरदेह त्या जन्माला गेला असं जसं समज नसतं माहित आम्ही दुरुस्तेच काय असत आम्ही काला कीर्तन केले असते असं काही नसतं असं काही नसतं एकदा मनुष्य गेला पुन्हा नाही ऐका अनेक शास्त्र आहेत माय बापो 13 वेळा पुन्हा 13 पिंड पडले की तिथून पुढे त्या जीवाचा 11.5 महिन्याचा प्रवास अर्थात त्याला आपण म्हणतो वर्ष श्राद्ध 11.5 महिन्यानंतर पुन्हा तो जीव आपल्या घरी येतोय आपलं त्या ठिकाणी पित्रांचं जीव म्हणजे आपण जे म्हणतो पित्र आपण घालतो ते जीव घेतोय आणि त्या दिवसापासून त्या पवित्र आत्म्याचा तुमचा आमचा घराचा संबंध कायम तुटतोय अजूनही आजींचा आपला 11.5 महिन्याचा संबंध आपल्या घराशी राहणार आहे माय बापा ऐका अजून अनेक शास्त्र आहे काका मेल्यानंतर आपण काय फेकतो मुरमुरे आता कोणी विचार केला का आपण मुरमुरेच कावर फेकतो बा हरभरा कावर फेकत नाही वटाणा कावर फेकत नाही फुटाणे कावर फेकत नाही कधी विचार केलाय का मुरमुरेच का फेकायचे याचं एक कारण आहे बीज भाजूनी केली नाही जन्म मरण पुन्हा आई तो तांदूळ घ्या तांदूळ तो तांदूळ जर शेतात टाकला तर तो उगवणार आहे तांदूळ शेतात टाकला की तो उगवणार आहे पण तोच तांदूळ भाजला की त्याचा काय होतोय मुरमुरे तो तांदूळ भाजला की त्याचे मुरमुरे होत आहेत मग ते मुरमुरे शेतात टाका बर का उगवणार मुरमुरे उगवणार नाही म्हणून मरता मरता आपण शेवट काय फेकतो मुरमुरे फेकतो आणि मुरमुरे फेकताना आपण एक शब्द म्हणतो राम बोलो भाई राम तो संदेश मागचा नाही हात चाललाय याने आयुष्याचा नाश केलाय पण सावध व्हा आणि आपण तरी राम बोला पण बीज भाजूनी केली लाई जन्म मरण पुन्हा नाही ज्याप्रमाणे मुरमुरा भाजला की तांदूळ होतोय तांदूळ भाजला की मुरमुरा होतोय मुरमुरा पुन्हा उगवत नाही तद्वत त्या आपण गेलेल्या जीवाला सांगतो बाबा तुझा आणि आमचा आता कायमचा संबंध मिटलाय पुन्हा तू आमच्या गावात जन्म घेणार नाही पुन्हा तू आम्हाला भेटणार नाही म्हणून काय फेकता मुरमुरे फेकताय म्हणून बारीक बारीक गोष्टी आपण शास्त्राप्रमाणे केल्या पाहिजे काका पण आपण तेवढं काही शास्त्र पाळत नाही ज्याने पाणी दिले ना काका त्याने त्या दिवशी डोक्यावरचे केस काढावे पाणी देण्याच्या अगोदर पण आपण ते केस सुद्धा 13 वेळाच काढतो ऐका असे अनेक बारीक 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 नियम आहेत ते आपण जर शास्त्राप्रमाणे केले शास्त्राच्या नियमाप्रमाणे केले तर घरामध्ये पितृदोष लागत नाही पण तुमले काही शास्त्र ऐकायची सवय नाही बरं आम ना बी बाण फेटा मार चाटावर नारायण गोठा खाली दोन 1000 नोटा तुम्हाला पटत नाही आम नवी चालू आहे बरे कहो परिस्थिती असे होऊन गेले आई जैसी स्थिती आहे तैशा परितूर आहे कौतुक तू पाय संचिताचे आपण फक्त संचिताचं कौतुक पाहतो आपल्याला शास्त्राशी काही घेणं देणं नाही विडाल पाहिजे ह्या गोष्टी जतन केल्या पाहिजे मरण आटळे मरावं प्रत्येकाला लागणार आहे मरण कुणालाही चुकलेलं नाही जो अभंग सेवे करता घेतलाय अभंगात चोखोबाने ते सांगितले बाबा मृत्यू आटळे एकदा का आयुष्य नावाची माळा तुटली की ती पुन्हा जोडता येत नाही फक्त माझ्याकडे 20 मिनिटं बाकी आहेत 20 मिनिटात 3 उदाहरण सांगणार आणि सेवा संपूर्ण करणार ऐका माय बापा मग कुणाकुणाच्या आयुष्याची माळा तुटली आजपर्यंत काका चांगले रती रती महारती गेले काका तुम्ही आम्ही कुठेच लागत नाही हो ऐका ऐश्वर संपन्न होता राजा रावण त्याच्या संपत्तीचं वर्णन करताना माझ्या तुकोबाना शब्द अपूर्ण पडले काका लंका माझी घरे किती ती ऐका सांगत असे संख्या जैसी तैसी 5 कोटी घरे पाषाणाची 7 कोटी घरे तिथे पीठबंदी कोठी घरे तिथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही काका ज्याची संपत्ती एवढी होती राजा रावणाची तो कवडी सुद्धा सोबत नाही घेऊन गेला माझ्या ऐका
अजून सांगतो राजारामाची संपत्ती काका, अहो ज्याने 33 कोटी देव बंदी शाळेत ठेवले, 33 कोटी देव काका बंदी शाळेत, ज्या ब्रह्मदेवाने सृष्टीचं निर्माण करावं ते ब्रह्मदेव राजा रावणाकडे देव धुण्याचं काम करत होते. आई ऐका, ज्या सूर्यदेवाला तुम्ही आम्ही सकाळी उठल्यानंतर आलिंगन पाणी टाकतो दर्शन घेतो सूर्यदेवाचं, तो सूर्यदेव राजा रावणाकडे दिवे लावण्याचं काम करत होता काका ऐका. आणि रविवारी आपण ज्याची आराधना करतो ना, कोण आमवाग्या सोमवाग्या प्रेम नगरावारी सावध भवनी वजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. ज्या खंडेरावाची आराधना रविवारी करतोय तो खंडेराव महाराज राजा रावणाकडे दाढी कटिंगचं काम करत होता काका. अरे ज्याने 33 कोटी देव बंदी शाळेत ठेवले त्या राजा रावणा सुद्धा एके दिवशी मरावं लागलं. आई ऐका, एके दिवशी मंदोदरीला स्वप्न पडलं, राजन सीतेकडून वासना परिपूर्ण करून घे. रावणाने सीताचा कान पट्टा फाड करून ठेवून दिली. का? राजा रावणाने सांगितलं, एक जरी सीतेला वासनेच्या रूपाने मी आणलं असेल पण ज्यावेळेस सीतेकडे भिक्षा मागण्याकरता गेलो दान मागण्याकरता गेलो त्यावेळेस अंगावर भगव परिधान केलेलं होत. भगव होत अंगावर भगव, समोर एक रेषा मारलेली होती त्या रेषेचं नाव होतं लक्ष्मण रेषा. आणि मला माहिती आहे जर आतमध्ये गेलो तर जळून जाईल भस्म होऊन जाईल माघारी येता येणार नाही. अंगावर भगव होत, सीतेने भिक्षा आणली आणि आवाज दिला पिताश्री आतमध्ये या मला मुलगी म्हटली. त्या दिवशी मनामध्ये विचार केला की आयुष्यभरच्याकडे वरमान करून बघायचं. हा रावणाचा अधिकार होता काका, त्या रावणाचा चुकीचा इतिहास आपण समाजापुढे ठेवला. स्वतःच्या आई करता आत्मलिंग आणणारा पहिला भक्त असेल तर तो रावण होता. एवढी भक्ती होती भगवान शंकराची, एवढी भक्ती होती काका. एक फूल अपूर्ण पडलं तर स्वतःची मान छाटून पिंडीवर ठेवली, एवढी भक्ती रावण त्या ठिकाणी भगवान शंकराची करायचा. मुळात लंका ही रावणाची नव्हतीच काका, लंका ही खऱ्या अर्थाने शंकरजीची होती. आणि रावण एवढा विद्वान होता आई की भगवान शंकराने रावणाला त्या लंकेच्या वास्तू शांतीच्या पूजेला आमंत्रित केलेलं होतं. म्हणजे वास्तू शांतीची पूजा रावणाकडून शंकर भगवंताने करून घेतलेली होती. आणि मग शंकराने विचारलं, बोल तुला काय पाहिजे? माझा रावण हुशार होता, रावण म्हणे भाऊ हाईच ती टाक ना जी पूजा करेल ती देऊन टाकली लंका पुरीच्या पूजा. अहो ज्याची लंका ज्याची लंका सोन्याची आई त्याला एके दिवशी मरावं लागलं. ऐका, नुसती लंका आणि सोन्याची आपलं घराची चौकट नाही, चौकट एक चौकट असते तर रावणाच्या एका चौकटीला 22.5 किलो सोनं होतं काका. किती? 22.5 किलो. दोघी चौकट, एक चौकट 22.5 त्या दोन साईड एका चौकटीला जवळजवळ 44 किलो सोनं होतं रावणाच्या. किती आई? 44 फक्त चौकट बरं, असे किती घरं होती? 7 कोटी. आता एक गणित कसं चालणं? आपला आत्मा पत्ता 5 ग्रॅम नी अंगठी अख्खी पंगत फिरस, बुंदीवाड अमुकवाड बुंदीवाड अमुकवाड अंगठी फक्त 5 ग्रॅम. हो तो रावण होता रावण. त्या रावणाला सुद्धा एके दिवशी मरावं लागलं काका. मुळात रावण मेला नसता, रावणाचं मरण बिंबीच्या देठामध्ये. आणि ते फक्त माहिती होत बिभीषणाला, रामजीनी फक्त तेच केलं, एकच फोडला एकच फोडला. आणि तधीपासून राजकारणी फुटाफुटी नात्यापासून नाही, ते एकच फोडला बिभीषण. रावणानं सांगितलं, रामानं सांगितलं, बिभीषणा अरे सांग बाबा याचं मरण कशा ते. बिभीषणानं सांगितलं, राजा तुम्ही याला किती बाण मारा हा मरणार नाही, याचं मरण बिंबीच्या देठामध्ये आहे. रामजींनी संधी साधली, बाण बिंबीच्या देठामध्ये मारला काका, रावण मरला मेला. आणि मरण्याच्या अगोदर रावणाच्या मुखातून शब्द बाहेर पडला, काय? राम. कोणाच्या? रावणना. मरताना काय? कोण कोण कोण? रावण. रावण मरताना राम म्हणून मेला, एवढा अधिकार रावणाचा होता. रावण गेला, मंदोदरीने 33 कोटी देव बंदी शाळेतून मोकळे केले, अंगावर पांढरी साडी परिधान केली, हातामध्ये पूजेची थाळी घेतली आणि शेवटची पूजा करण्याकरता त्या सरणाकडे निघाले, त्या अग्नी दानाकडे निघाले. वाटेमध्ये नारदजी भेटले. नारदाने विचारलं, आई साहेब पांढरी साडी का परिधान केली? मंदोदरीने उत्तर दिलं, बेटा रावण गेले. नारद म्हणे, रावण मरू शकतो मला विश्वास नाही.
नारदाने मान्य नाही केलं, आई खोटं बोलताय, रावण मरू नाही शकत, ज्याने 33 कोटी देव बंदीशाळेत ठेवले तो रावण कदाही शक्य नाही, रावण मरणार नाही. मंदोदरीने सांगितलं, बेटा रावण गेले, तुला खरं पटत नाही ना, चल माझ्या सोबत. मंदोदरी आणि नारदजी दोघही गेले. 33 कोटी देव मंदोदरीने बंदीशाळेतून मुक्त केलेले होते आणि शेवटची मंत्र पुष्पांजली ब्रह्मदेव त्या रावणाच्या चितेला देत होते. नारदजींनी बघितलं, ब्रह्मदेवाला विचारलं, पिताश्री ही चिता कुणाची? ब्रह्मदेवाने उत्तर दिलं, बेटा ज्या तुझ्या बापाने सृष्टीचा निर्माण करावी हा ब्रह्मदेव, ज्या राजा रावणाकडे देव धुण्याचं काम करत होता हा राजा रावण आज मृत्यूच्या शय्येवर झोपलेला आहे. नारदाने विचारलं, पिताश्री रावण मरू शकतो? हो बेटा. अरे रावण काय, जगाच्या पाठीवरचा प्रत्येक जीव मरू शकतोय, रावणाला मरावं लागलं तेच माझ्या चोखोबाने अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. संपत्तीचा हिशोब केला काका, सहज करून बघा. मी माझी सांगतो, 40-50 लाखाच्या आसपास माझी संपत्ती, कुणाची बिघा जगाच्या पाठीवर? 1 कोटी 2 कोटीची आपली संपत्ती. अहो ज्याची लंका सोन्याची त्याला मरावं लागलं, मग तुम्ही आम्ही काहीच नाही आहे. तुमची आमची आयुष्याची माळ किती आहे? फक्त 70 वर्ष, 50 वर्ष, मनासारखा काडीमोडी फक्त 35 वर्ष. उनी गुसकी गया पुसकी, भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं हो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. जीवना क्षणभंगूर झालाय काका, पाण्याचा बुडबुडा आहे, कधी फुटेल याचा भरोसा नाही. क्षणभंगूर नाही भरोसा, वारे सावध सोड माया. काही
ना चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार पुर राम राम स्मरणी क्षण भंगुरे कधी जाईल याचा भरोसा नाही मग गळ्यामध्ये फास पडण्या अगोदर प्रत्येकाने सावध व्हा माय बापा अहो प्रत्येकाने विनंती केली हा दुर्लभातला दुर्लभ नरदेव तुम्हा आम्हाला मिळालाय माय बापा माझ्या नाथबाबांनी सुद्धा विनंती केली आहे माय बापा तुम्हा आम्हाला प्रत्येकाला ऐका काय विनंती केली आहे कर जोडून विनवितो कधी मधी म्हणा जेव्हा तुम्हाला पटल तेव्हा म्हणा पण वासुदेव वासुदेव म्हणा का म्हणायचंय वासुदेव वासुदेव हा जो दिलाय ना तुम्हा आम्हाला हा दुर्लभातला दुर्लभ तुम्हा आम्हाला मिळालाय माय बाबा नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही काय म्हणा वासुदेव वासुदेव दुर्लभातला दुर्लभ शंभर वर्षाची गणना आहे त्यामध्ये दुःख यातना आहे तुम्हा आम्हाला माय बापा वासुदेव वासुदेव म्हणायचंय तुमचं आमचं एकच उत्तर आहे महाराज आम्हाला वेळ नाही परमार्थ करण्याकरता वेळ आणि खरंच वेळ नाही का आपल्याला प्रपंचामध्ये जर वेळ राहिली असती तर आपण कीर्तनाकरता 2 तास सवड काढली खरंच काढली असती आपण 2 तास कीर्तनाकरता सवड असं मी घर झोपलंच ना माटे बटण्या काय घर झोपणं काय सारखं जे पण सवड नाही आपल्याला प्रपंचामध्ये आपण अनादिकालापासून प्रपंच आवडीने करतोय परमार्थ आपण सवडीने करतोय म्हणून आपल्याकडे देव सवड सवड काल बघतो का हे गणित आहे परमार्थ आवडीने करा प्रपंच सवडीने करा एके दिवशी हा नरदेव तुम्हा आम्हाला त्या स्वाधीन करायचा आहे माय बाबा ह्या देवावर प्रेम मुळीच करू नका हा नरदेव वरून कितीही चांगला वाटला तुम्हा आम्हाला आपण आतून एवढा खराब आहे काका पण एवढं सुंदर माझ्या भगवंताने तुम्हा आम्हाला बनवलंय जगाच्या पाठीवर भगवंताने निर्माण करताना या विनय महाराज पाटील सारखा एकही डुप्लिकेट तयार केला माझ्यासारखा दिसणारा एकही तयार केला नाही एवढी सृष्टी माझ्या भगवंताने चांगली केलेली माय बापा एकही मॉडेल दुसरं तयार केलं नाही माझ्या देवाने विचार करा ज्या भगवंताने तुम्हा आम्हाला एवढं सुंदर बनवलं तो बनवणारा देव किती सुंदर असेल नाम तुम्हारा तारण हारा कब तुम्हारा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा सुंदर होगा कधीतरी विचार करा माय बापा ज्या देवाने तुम्हा आम्हाला बनवलं तो बनवणारा देव किती सुंदर असेल माय बापा सर्व इंद्रिय माझ्या भगवंताने तुम्हा आम्हाला दिली डोळे दिले हात दिले कान दिले पाय दिले नाक दिले सर्व इंद्रिय दिली जेवढं प्रेम आपण ह्या देहावर करतो ना तेवढं प्रेम देवावर करा माय बापा ह्या देहावर प्रेम करू नका मुळात ह्या देहाची एके दिवशी 3 चिमट्या राख झाल्याशिवाय राहणार नाही ह्या देहाची एके दिवशी राखच होणार आहे वरून हा देह कितीही चांगला वाटला आहे आतून एवढा खराब आहे एवढा खराब आहे एक उदाहरण सांगतोय ऐका आपण 40 गावच्या बाजारामध्ये गेलो बाजार केला आणि घरी येताना आपल्याला अंबिका स्वीटचं दुकान लागलं अंबिका स्वीटवर आपण गेलो काका मिठाईचं दुकान आहे मोठं दुकान आहे अंबिका स्वीट प्रत्येकाला माहिती आहे मिठाईचं दुकान आपण बघितलं मनामध्ये कुतूहल निर्माण झालं की आपल्याला मिठाई विकत घ्यायची
कळत नकळत आपण मनाला चालना दिली, आपले पाय त्या दुकानाकडे गेले, दुकानाची पायरी चाललो, त्या हलवायाने त्या मिठाईच्या दुकानामध्ये ती मिठाई सजवून ठेवलेली आहे, कपाटामध्ये काचेच्या पॅक करून ठेवलेली आहे. एवढी सुंदर दिसते मिठाई, ती 500 रुपये किलोची मिठाई आपण विकत घेतली काका. 500 रुपये किलोची मिठाई विकत घेतली, घरी आलो, रात्री जेवायला बसलो, सहकुटुंब सहपरिवार आपण जेवायला बसलो, 500 रुपये किलोच्या मिठाईचा प्रत्येक तुकडा प्रत्येकाच्या ताटामध्ये गेला. ताटामध्ये तुकडा गेला, हाताला आज्ञा दिली, हाताने मिठाईचा तुकडा उचलला, तुकडा हातामध्ये आला, किंमत किती आहे? 500 रुपये. हातामध्ये मिठाईचा तुकडा आहे, किंमत 500. हाताला अजून थोडी आज्ञा दिली, हात थोडा वरती आला, आपल्या होटाजवळ आला, किंमत आहे 500. ती मिठाई आपण जिभेवर ठेवली, किंमत आहे 500. मिठाई जिभेवर ठेवली, किंमत 500. मिठाईला जिभेला मिठाईची चव लागली, आपण मिठाई खाल्ली, मिठाई आपल्या पोटात गेली. जिभेवर होती, किंमत काय होती? 500 रुपये. 500 रुपये किलोची मिठाई, तिला या शरीराची संगत झाली, तीच 500 रुपये किलोची मिठाई सकाळी आपण विष्ठेच्या रूपाने बाहेर टाकली. पोटामध्ये गेल्यानंतर 500 रुपये किलोची मिठाईची किंमत 0 होते, त्यातून हा नरदेह किती खराब असेल माय बापा विचार करा. हे कोटिंग चांगलं आहे काका आई, हे कोटिंग चांगलं आहे म्हणून आपण जवळ बसलेलो आहे. फक्त हे कोटिंग नका राहू देऊ, आपण जवळ सुद्धा बसणार नाही. देह नाशी बाळाला झोका देते. बरं, बाळाला झोका देताना ती आई पिक्चरचे गाणे म्हणत नाही. पिक्चरचे गाणे आता तुमचं लई पॅड आहे. तुम्ही खरं सांगा, पोरग झोपायला झोकात टाकलं की तुकोबाचा अभंग म्हणता का? ज्ञानेश्वरीतली ओळी म्हणता का? नाही माय हाड पन्नाडा कुत्रवून हा शब्द आहे आपला. त्या मुलाच्या आयुष्यामध्ये जशी हाडाड चालू होते, तो मरेपर्यंत हाडाडच करत फिरतो. हे आपले दोष आहे. कधीतरी तुकोबाचा अभंग म्हणा, ज्ञानोबाची ओवी म्हणा. पूर्वी अंगाया म्हणायचे, लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या बाळसाला झोप का ग येत नाही. सुंदर सुंदर अंगाया म्हणायचे, पण आता ते राहिलं. त्या मदालसा नावाच्या आईने बाळ झोक्यात टाकला. त्या बाळ सांगितलं, बाळा एक जो नरदेह तुला मिळालाय हा नासिवंत आहे. हा देह नासिवंत, मळ मूत्राचा भांडा, वरी चर्म घातले रे, कुर्मे कीटकांचा सांडा, रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा, एकच कर स्मरे त्या हरिहरा, शरण जाय गोविंदा. ह्या देहावर प्रेम करू नको,
हा एकनिशी तुला भगवंताकडे जायचं आहे, नाशिवंत आहे, नाश पावणार आहे, नाशिवंत देह जाणार सकड, आयुष्य खातो काळ सावधान। म्हणून सावध होणं काळाची गरज आहे माय बापा, मृत्यू वाटळे। एकदा का आयुष्य नावाचा दोरा तुटला रे, तुटला की तो पुन्हा जोडता येत नाही। रावणाचा तुटला, तुमचा आमचा प्रत्येकाचा तुटणार आहे माय बापा। अनादिकालापासून भगवान परमात्माला आपल्या पाठीवर घेऊन फिरणारे गरुडदेव, 28 युगापासून भगवंताला आपल्या पाठीवर घेऊन फिरतायत गरुडदेव। एके दिवशी देवाने बैठक बोलवली, सगळ्या देवांना आमंत्रित केलं, गरुडालाही निमंत्रण आलं। आईला कळालं, आईने विनंती केली, गरुडा एकाच बैठकीत मला सगळ्या देवांचं दर्शन, तुला विनंती करते की मला बैठकीला घेऊन चल। पण विनंती अमान्य केली गरुडाने। आई त्या बैठकीमध्ये महिलांना वर्ज्य नाही, महिला त्या ठिकाणी येऊ शकत नाही। पण आईने त्या ठिकाणी हट्ट केला की बाळा मला एकाच ठिकाणी देवांचं दर्शन होईल, काही कर, मला बैठकीला घेऊन चल। श्रीहट्ट आणि बालहट्ट पुरावा लागतो यात न्यायाप्रमाणे। गरुडाने आईला पाठीवर घेतलं आणि त्या ठिकाणी बैठकीकडे गेले। आईला सांगितलं, आई आतमध्ये बैठक आहे, तुला एका झाडाखाली बसावं लागेल। आईला झाडाखाली बसवलं, मी मृत्यू आतडे हे सांगतोय आणि जागा फिक्स आहे हे सांगतोय, ऐका। आई एका झाडाखाली बसल्या, गरुड आतमध्ये गेले। कालांतराने 15-20 मिनिटात यमदेव आले। यमदेवाने आपलं वाहन रेडा एका झाडाला बांधलं, निघाले। ज्या दिशेने निघाले त्या दिशेमध्ये झाड होतं, झाडाखाली आई बसली होती। आणि यमानं त्या आईकडे बघितलं, गालामध्ये स्मिताश्य केलं। यमानं बघितलं त्या मायकडे, गालामध्ये हसला। अरे खरं सांगायचं, यम सपन मागूना जा आपल्या सपनात यमाला, त्याला सांगा माझा मुलगा अमेरिकेला, तो थांबल का? थांबणार नाही। मग ज्या मायकडे साक्षात काळानं बघितलं, यमानं बघितलं, गालामध्ये स्मिताश्य केलं, त्या आईच्या मनामध्ये भीती निर्माण झाली की आता काही खरं हा माझ्याकडे बघून हसला का? त्या आईच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली। आईने आवाज दिला द्वारावर, द्वारपाल उभा होता, म्हणे इकडे या, म्हणे बोला आतमध्ये माझा मुलगा आहे, म्हणे माहिती गरुडदेव, म्हणे बाहेर पाठवा। गरुडदेव बाहेर आले, आईला विचारलं, आई काय झालं सांगा ना? म्हणे बाबा ज्यावेळेस तू बैठकी करता आतमध्ये गेला, शेवट यमदेव आले, त्यांनी माझ्याकडे बघितलं, गालामध्ये स्मिताश्य केलं, मला इथे करमत नाही। म्हणे मग काय करू? इथून थोड्या अंतरावर हिमालय नावाचा पर्वत आहे, त्या ठिकाणी एक सीत गुफा आहे, त्या गुफेमध्ये मला नेऊन सोड। आता शेवटी गरुड 11 सेकंदामध्ये आईला पाठीवर घेतलं, हिमालयाच्या पायथ्याच्या सीत गुफेमध्ये नेऊन सोडलं, पुन्हा बैठक करता आले। बैठक संपली, सगळे देव जायला निघाले, पण गरुडाच्याही मनामध्ये प्रश्न होता की यमाना माझ्या एकडे भगवान गालामध्ये हसावं का? हा प्रश्न गरुडाच्याही मनामध्ये होता। यम पुढे चालत होते, आवाजला यमा थांबा, म्हणे बोला काय काम? एक प्रश्न आहे, म्हणे बोला, तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर देईल। म्हणे यमा ज्या वेळेस तुम्ही आतमध्ये प्रवेश केलाय, झाडाखाली माझी आई होत्या, माझ्या आईकडे बघितलं, तुम्ही गालामध्ये स्मिताश्य केलं, याचं उत्तर मला जाणून घ्यायचंय। यम म्हणे उत्तर देतो, पण रागवायचं मी काहीच करणार नाही, फक्त उत्तर द्या। म्हणे ऐका, ज्या वेळेस मी तुमच्या आईकडे बघितलं आणि गालामध्ये स्मिताश्य केलं आणि माझ्या मनामध्ये विचार आला की अवघ्या अर्ध्या तासामध्ये तुमच्या आईचं मरण हिमालयाच्या पायथ्याशी सीत गुफेमध्ये आहे, मग तुमची आई झाडाखाली बसून करते तरी काय? गरुड म्हणे मायले कुठे सोडले? गरुडानं पलायन केलंय। ज्या ठिकाणी आईला सोडलं होतं ना, त्या ठिकाणी गरुडदेव गेले। ज्या गुफेमध्ये आईला सोडलं होतं, ती गुफा वरून ढासाळलेली होती आणि आई दाबली गेली, आईला मरावं लागलं। त्या मायचं मरण त्या हिमालयाच्या पायथ्याशी फिक्स होतं। काळ आला, त्या आईला हिमालयाच्या पायथ्याशी घेऊन गेला आणि मरावं लागलं। गरुडानं आईला पांढऱ्या फडक्यामध्ये गुंडाळलं आणि देवाकडे आले। देवाला सांगितलं, देवा 28 युगापासून तुला पाठीवर घेऊन फिरतोय, तुझ्याकडे आजपर्यंत काहीच मागितलं नाही, एकच विनंती करतो माझ्या मायला जिवंत करून दे। देव म्हणे ठेवायचा टाइम सांगा, ठेवायला येतो पण जिवंत करून देणार नाही। देवानं उत्तर दिलं, अरे बाबा जर तुझी माय मी जिवंत करू शकलो असतो तर 7व्या अवतारामध्ये माझा बाप मी 6व्या दिवशी मरू दिला नसता। 7व्या अवतारामध्ये मी राजा दशरथाचा मुलगा होतो राम, आणि माझा बाप वनवासाच्या 6व्या दिवशी मिळाले, तो तर देवाचा बाप होता, मी त्याला जिवंत करू शकलो असतो। बाबा तुझी माय मी जिवंत करू शकत नाही, माया हो, एकदा का आयुष्याचा दोरा तुटला रे तुटला की पुन्हा माघारी येणे नाही, तुटला आयुष्याचा दोरा, ए रे वाहुगा पसारा, टाकूनी पळती रांडा पोरे, आणती होती पाट मोरे, विठोबा रखुमा। Oh, my God.
गायला सुरुवात केली होती अजून 7 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत ऐका गरुडाच्या मायला संवाद आला गरुडाच्या आईला सुद्धा मरावं लागलं ज्या भगवान परमात्म्याला गरुडदेव आपल्या पाठीवर घेऊन फिरतात त्या गरुडाच्या आईला सुद्धा मरावं लागलं तुमची आमची काय गळते माय बापा मरण आटळे प्रत्येकाला एके दिवशी मरावं लागणार आहे ऐका ना एके दिवशी यमानं 10 लोकांची यादी केली माय 10 लोकांची यादी केली यमानं 10 लोकांची यादी केली ज्याचा एक नंबरला नाव सकाळी सकाळी 10 वाजता यम त्याच्या घरी गेला बरोबर 10 वाजता 10 वाजता यम त्याच्या घरी गेला दार वाजलं दार हुगळलं त्याने यमाला बघितलं जेहरी घातला यम म्हणे मला पहिल्यांदा आज कोणतरी जेहरी घातला आजपर्यंत जेहरी कुणी घालेल नाही यमानं सांगितलं म्हणे ऐका जेहरी घालण्याकरता नाही आलो तुने तिकीट फाडलं घराबाहेर निघ घराबाहेर निघ सांगितलं पण ऐका तो म्हणे जमा तुम्ही थोडे लांबून आलेला आहात दमून थकून आलेला आहात एक काम करा थोडा आराम करा चहा पाणी घ्या यम म्हणे मी कुणाच्याच घरचं काही खात नाही पण ऐका नाही माझी विनंती आहे की तुम्ही एवढ्या लांबहून आले प्रवास करून एक कप चहाचा माझ्या घरचा घ्या यम म्हणे आजपर्यंत एवढी विनंती कोणी करेल नाही बोचल तुझी चहा घेतो आत मध्ये प्रवेश केला यमाने हा भाऊ चहा करण्याकरता आत मध्ये गेला चहा केली आणि चहा मध्ये गुंगीचं औषध टाकलं गुंगीचं औषध टाकलं यमाला पिण्याकरता दिलं काका यमान चहा पिली यम 11 वाजता झोपणार संध्याकाळी 5 वाजता उठणार यम 11 वाजता यम झोपला संध्याकाळी 5 वाजता यम उठला तो पण त्या पट्ट्याने याचं नाव एक नंबरला होतो 10 नंबरला केलं 5 वाजता यम उठला उठल्यानंतर म्हणे यमा देवा आजपर्यंत माझा एवढा आदर तिथे कोणी केलेला ना एवढा आदर तिथे तू माझा केला मी आज थोडा प्लॅन चेंज करतो मी वरहून चालू करणार तुम्ही आता खालून चालू करतो एक नंबरला होता कुठं गेला 10 गेला एकचा 10 गेला तरी मरावं लागलं मरण आटळे आई तुमच्या आमच्या मृत्यूची तारीख फिक्स आहे तुमच्या आमच्या मृत्यूची तिथी फिक्स आहे तुमच्या आमच्या मृत्यूची डेट सुद्धा फिक्स आहे विडाला सर्व फिक्स आहे माय बापा तुटला आयुष्याचा दोरा ए रे वावगा पसारा टाकूनी पळती रांडा पुरे अंती होती पाट मोरे प्रत्येकाला एके दिवशी मरावं लागणार आहे आजींना जावं लागलंय तुम्हा आम्हाला प्रत्येकाला जावं लागणार आहे सांगणारा जाणार आहे ऐकणारे जाणारे म्हणणारे वाजणारे शूटिंग वाले मंडप वाले लाईट वाले शूटिंग वाला म्हणशील भाऊ तुन्हा काम वाले म्हणशील ना तू इथला ला म्हणून मी सर्व जाणारे जगण्याकरता कुणी आलेलं नाही मरण आटडे पण ऐका काका एकच लक्षात ठेवा तू का म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे असं मरा काका की समाजानं आपलं नाव काढलं पाहिजे गावानं आपलं नाव काढलं पाहिजे तालुक्यानं आपलं नाव काढलं पाहिजे अहो आपली अंत्ययात्रा चालताना लोकांच्या डोळ्यामध्ये दोन दोन तीन तीन पाण्याच्या धारी लागल्या पाहिजे असं मरा माय बापा गेले जगा माझी जगामध्ये तुमची आमची कीर्ती राहावी सुगंधाने तुम्ही आम्ही या गावामध्ये दरवळलो पाहिजे असं जीवन जगू असं जगा आणि मगच मरा माय बापाओ नाही तर मेल्यानंतर सुद्धा लोक आपली नावं काढत नाही या जगण्याला सुद्धा काही अर्थ नाही आज आजींना जावं लागलंय उद्या तुम्हा आम्हाला प्रत्येकाला जावं लागणार आहे माय बापाओ म्हणून आयुष्याची माळ प्रत्येकाची तुटणार आहे म्हणून आयुष्याची माळ तुटण्या अगोदर प्रत्येकाने सावध व्हा की तुम्ही आम्ही सर्व सुखामध्ये आहोत दुःखामध्ये आपल्या कोणीच नाही अभंगाच्या तिसऱ्या चरणात अवघे सुखाचे अवघे सुखाचे अवघे
सांगाती कोणी कामा नाही अंती अवघे सुखाच्या सोबती आहे दुःखामध्ये आपल्या कोणीच नाही माय. जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे ना तोपर्यंत लोक आपले आपला पैसा जाऊ द्या तू तथा आम्ही आता हे जगाची रीत आहे काका. आपल्या सुखात कोणीच नाही सगळे आपल्या दुःखात कोणीच नाही आपल्या सुखात सगळे सोबतला आहेत. माझ्या चोखोबाने ते सांगितलं बाबा सर्व सुखाचे सोबती आहेत आपल्या दुःखामध्ये कोणी नाही. मग आपल्या दुःखामध्ये असेल कोण तर तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा जो विटेवर उभा आहे ना तोच आपला आहे माय बाबा तोच खऱ्या अर्थाने आपला आहे दुसरा आपलं कोणीच नाही काका. तर देवाला आपलंसं करून घ्या आपला तो एक देव करून घ्यावा जेने विन जीवा सुख नोये येरती माईके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसानी अविनाशी करी आपुली ऐसे लावी मना पिसे. तो भगवान परमात्मा आपला आहे माय बापा हो सगळं सुखामध्ये आपल्या सोबत असतात दुःखामध्ये आपल्या सोबत कोणीच नाही. जीवनाचं अंतिम ध्येय फक्त एकच आहे अंतिम सत्य फक्त एकच आहे काका ऐका अंतिम सत्य एकच आहे. बंगला कितीही मोठा बांधा बंगला 10 लाखाचा बांधा बंगला 20 लाखाचा बांधा शेवटची आंघोळ अंगणात आहे. बंगला 10 कोटीचा बांधा बंगला 15 कोटीचा बांधा शेवटची आंघोळ अंगणात आहे. विठ्ठला विठ्ठला काय चालू होत कीर्तन. बंगला 5 कोटीचा बांधा बंगला 10 कोटीचा बांधा शेवटची आंघोळ आपल्या अंगणात आहे माय बापा. कितीही मोठा बंगला बांधा आपली शेवटची आंघोळ अंगणामध्ये ऐका ऐका बोला पटकन. बंगला मोठा बांधा शेवटची आंघोळ अंगणात आहे त्या 10 लाखाच्या बंगल्यावर वरती सोलर बसवा शेवटच्या आंघोळीला 5 रुपयाच्या मडक्यातलं गरम पाणी. बंगला कितीही मोठा बांधा वरती सोलर बसवा शेवटच्या आंघोळीला 5 रुपयाच्या मडक्यातलं गरम पाणी ऐका. त्या मोठ्या बंगल्यामध्ये लाईफ बॉय हमाम फेरन लवली रेक्सोना काही ठेवा शेवटच्या आंघोळीला 5 रुपयाची साबणाची वडीने कातरची डबी आई काय लागतं आणता यातला 2 मूठ मुरमुरे 1 लाल चादर 1 हार 1 उलटा तांब्या टोटल बिल 300 रुपया जीएसटी धरून 500 रुपये. जिंदगी एक काय लागतं शेवटच्या अंतरातला 2 मूठ मुरमुरे 500 रुपयामध्ये आपण बसायला आपण जाऊन पोहोचतो काका. प्रेत किरडीवर टाकलंय कपाळाला काय लावता रुपया
कोणाचा खिशातला? तो भी लोकाच्या खिशातला आहे काका. कपाळाला लावायचा रुपया सुद्धा आपल्या लोकातल्या खिशातला आहे काका. ऐका, तो रुपया आपण बसण्यापर्यंत गेलो की तिसऱ्या दिवशी आपण पुन्हा एक विधी करता जातो सारी सारण्याकरता. पहिले काय शोधतो? रुपया. पहिले रुपया शोधा, त्याला मडकात टाका आणि मग हाडे शोधा. लोक तिथं सुद्धा रुपया सोबत येऊ देत नाही. आई आपल्या सोबत एक रुपया सुद्धा येत नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारी वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखाणी. अरे याद रखो सिकंदर के हौसले तो आली ते, जब गया दुनिया से तो दोनों हाथ खाली ते. मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन वक्त बीतरा है कागज के टुकड़े कमाने के लिए. अरे क्या करोगे कागज के टुकड़े कमाकर? अरे क्या करोगे कागज के टुकड़े कमाकर? ना कफन में जेबे ना कब्र में आलमारी. अरे मौत के फरिश्ते तो रिश्वत भी नहीं लेते. मैं जगाच्या पाठीवर सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे काका, पण यमाकडे भ्रष्टाचार चालत नाही. यमाच्या दरबारात भ्रष्टाचार चालत नाही. म्हणून माय बापो प्रत्येकाला मरावं लागणार आहे. सगळे सुखामध्ये आपल्या सोबती आहेत, दुःखामध्ये आपल्या कोणीच नाही. अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नाही. आणती टाकुणी पळती रांडापुरे, आणती होती पाट मोरे. आणि माझ्या तुकोबाने ते सांगितलं, बाबा हे सर्व फजिती अभंगाच्या शेवटच्या चरणात.